ज्या जगामध्ये तुम्ही आम्ही सगळे राहतो ना, ज्या लोकांमध्ये तुम्ही आम्ही सगळे जण राहतो, त्या लोकालाच मुळात मृत्यूलोक हे नाव आहे. आज आपल्या वाट्याला जे दुःख आले ते कधी ना कधी कुणाच्या ना कुणाच्या वाट्याला आलं होतं, एवढं मात्र निश्चित आहे. आपण एकटेच या दुःखानं दुःखी आहे असा अजिबात. आज या करी परिवारातून दादा गेले त्याबद्दल परिवाराला दुःख वाटत खरं सांगू. एक स्त्री साधू महर्षींच्या समोर येऊन उभा राहिली आणि त्या साधूंच्या समोर येऊन उभा राहिल्यानंतर त्या स्त्रीनं हात जोडले आणि त्या महात्म्याला त्या संताला त्या स्त्रीनं एक विनंती केली, महाराज आयुष्यभर खूप चांगली जगली, आयुष्यभर खूप प्रामाणिकपणे जगली, पण भगवंतानं तुमच्या त्या देवानं का पुनश्चतो माझ्या वाट्याला एवढं मोठं दुःख दिलंय. ऐन तारुण्यात माझ्या कपाळावरचं कुंकू पुसावं लागलं, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढावं लागलं, पायातली जोडी काढून द्यावी लागली. सांगा ना, सांगा त्या जगाच्या बापानं एवढं मोठं दुःख माझ्या वाट्याला का म्हणून द्यावं, माझ्याच एकटीच्या वाट्याला का म्हणून द्यावं. तेव्हा त्या साधू महर्षींना सांगितलं, ताई ताई बोलू नको, ऐक. आणि एक वाक्य, रडू नको म्हणणं सोपं आहे. पाण्यात मासा जगतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा. आज आपण या करे परिवाराला सांगू, तुम्ही रडू नका म्हणून. खर तर अशी श्राद्धाची कीर्तन असली की ती कीर्तन आपोआप भावनिक होऊन जातात. विशालदादा लोकांबरोबर बोलता बोलता कीर्तनकाराच्या बोलण्यावरून लोकांच्या डोळ्यात पाणी येत, पण आज मी उभा राहिल्यापासून बघतो, मी उभा राहायच्या अगोदर कीर्तनातली ही सगळीच माणसं रडत होती. पण रडणाराला तुम्ही काय रडवणार आहे, ज्यांच्या अंतकरणाला आधीपासूनच एवढा पाझर फुटलाय, ज्यांच्या अंतकरणाला एवढं दुःख आहे, त्यांना तुम्ही काय कीर्तनकार म्हणून समजावून सांगणार आहे. दोन तासासाठी येणार आणि दोन तासासाठी येऊन तुम्ही त्यांचं दुःख त्यांच्या भाषेत ऐकणार आणि पुन्हा तेच दुःख मांडून तुम्ही निघून. महाराज त्या लेकराच्या वाट्याला आलेलं दुःख फक्त त्या लेकरालाच माहिती आहे, त्या मुली बाळांच्या वाट्याला आलेलं दुःख फक्त त्या मुली बाळांनाच माहिती आहे, त्या पत्नीच्या वाट्याला आलेलं दुःख त्या पत्नीलाच माहिती आहे. त्याच्यापेक्षा स्पष्ट सांगू, ज्या आईच्या डोळ्या देखत तिच्या लेकराची प्रेत यात्रा निघाली ना, त्या आईच्या अंतकरणाला झालेलं दुःख फक्त त्या आईलाच माहिती आहे, त्याचं वर्णन दुसरं कुणीच कुठल्याच शब्दात कुणीच नाही. आमच्यासारख्या शब्द दरिद्र्याला ते दुःख कधीच शब्दात सांगता येणार नाहीच हो महाराज. रडू नको म्हणणं सोपं आहे. ते साधू महाराज त्या स्त्री बरोबर बोलता बोलता तिला म्हणले, ताई ताई रडू नको महाराज, रडू नको तर काय करू. आणि तारुण्यामध्ये मालक गेली, त्या साधू महात्म्याने दिलेलं उत्तर गोडा, म्हणजे मी तुझा मालक तुला जिवंत करून देतो, मी तुझा पती तुला जिवंत करून देतो, म्हणजे तयारी. महाराज जीव द्यायला सांगितला तरी द्यायची तयारी आहे, फक्त माझा मालक मला जिवंत पाहिजे, माझ्या कपाळावरचं कुंकू मला परत माघारी बघायचे. त्याने त्यांनी विचारलं काय करू सांगा, त्यांनी सांगितलं ताई काय नको, मला फक्त चार तांदूळ आणून दे, त्या चार तांदळाच्या बदल्यात मी तुझा पती तुला माघारी देतो. चार तांदळाच्या बदल्यात म्हणल्यावर बिचारीला आनंद वाटला, साधू महात्म्याच्या समोरून उठली, पळायला लागली. जाता जाता नजरेआड होताना त्या महात्म्याने हाक मारली आणि हाक मारून एकच वाक्य सांगितलं, ताई चारच तांदूळ घेऊन ये, पण असं कर अशा घरातून घेऊन ये ज्या घरात आजपर्यंत कधीच कुणीच मिळलं नाही. किती आणायचे, पण आणायचे कुठन, ज्या घरात आजपर्यंत कधीच कुणीच मिळलं नाही. ऐका ना, शेवटी बुडत्याला काडीचा आधार म्हणून ती प्रत्येकाच्या दारात जायची, तांदूळ मागितलं की माणूस क्षणात तांदूळ आणून द्यायचा, पण पुन्हा विचारायची आजपर्यंत तुमच्या घरातलं कुणीतरी अहो मिळलं ना. असं कसं, या जगाच्या पाठीवर एकही घर असं नाही, या विश्वाच्या पाठीवर एकही घर असं नाही ज्या 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 घरातलं आजपर्यंत कधीच कुणी मिळलं नाही. आपण सगळेजण खूप सर्वसामान्य माणसं आहे, जिथं हत्ती वाहून गेला तिथं मुंगीनं तक्रार करत बसण्यात मजा नसते, जिथं हत्ती वाहून गेला तिथं मुंगीनं ताकद दाखवण्यात मजा नसते,
ज्या मृत्यू नावाच्या त्या काळ्याशार डोहामध्ये प्रभू रामचंद्राला जावं लागलं, श्रीकृष्णाला जावं लागलं, ज्ञानोबरायांना समाधी घ्यावी लागली, नाथांना देह पाण्यात स्वाधीन करावा लागला, तुकोबराय सारखा एवढा अधिकारी संत, पण तुकोबरायांना सुद्धा त्यातून जावं लागलं. माझं स्पष्ट मत आहे गड्या, आज जमलेल्या सगळ्या या करे परिवाराचे पाहुणे रावळे आप्तेष्ट त्या आदरणीय दादांच्या तिन्ही मुली असतील, आदरणीय महेश दादा असतील, सगळ्यांना माझी विनंती आहे, ए दुःख आहे हे मला मान्य, वाईट वाटणं साहजिक आहे, फक्त एक आहे गड्या, काही गोष्टी वास्तव म्हणून स्वीकाराव्या लागतात, काही गोष्टी वास्तव म्हणून अंतकरणाला जोडून द्याव्या लागतात, नाहीतर ह्या तावडीतून म्हणाल तर कुणीच वाचलं नाही. ज्या तुकोबरायांचा अभंग आज सेवेला घेतलाय त्या तुकोबरायांना सुद्धा या दुःखातून बाहेर पडावंच लागलं. म्हणे पाहुणे, आज आज शास्त्रींच्या श्रद्धाच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला इथपर्यंत आमंत्रित केलं, पण मी सांगू आज ज्या भूमिकेत तुम्ही आहे हुबेहूब त्याच भूमिकेत काही दिवसापूर्वी जगद्गुरु तुकोबराय होते. घडलं असं प्रसंग तुकोबरायांच्या दारातला आहे, घरातला आहे. पहाटेची वेळ होती, पहाटेच्या वेळेला जगद्गुरु तुकोबरायांच्या दारात एक बैलगाडी येऊन उभा राहिली. बर तो जुना काळ आहे, निरोप यायचे बैलगाडीनंच आणि निरोप माघारी जाताना निरोप जायचे बैलगाडीनंच. त्यात ओळखायच्या काही खाना खुना होत्या. आता नवीन काळात हे निरोपाची पद्धत बंद झाली, मोबाईल आल्यापासून क्षणार्धात माणसाला निरोप इकडचा तिकडे करता येतोय. फक्त एक आहे थोडं स्पष्ट बोलू का, मोबाईल आल्यापासून माणसं लांबची माणसं जवळ आली हे खरंय, पण जवळची माणसं खूप लांब गेली हे खरंय. माणूस आता एकमेकांबरोबर बोलत नाही, चार माणसात बसला तरी माणूस मोबाईल वरती बघत बसतो, चार माणसात बसला तरी माणूस मोबाईल मध्येच खेळत राहतो. अहो याच्यापेक्षा कर सांगू, काल कीर्तनात दोघ जण कीर्तनात बसून सुद्धा मोबाईल बघत होते. अरे 2 तासासाठी तरी त्याला स्वतःपासून लांब ठेवा, 2 तासासाठी तरी नेमकं मोबाईल माणसं वापरतो, माणसं मोबाईलला वापरतायत का मोबाईल माणसाला वापरतोय हेच अलीकडच्या काळात कळेनासं झालं. शेवटी जुन्या काळातले निरोप आहेत, निरोप बैलगाडीने यायचे, बैलगाडीनंच निरोप माघारी जायचे, पण त्याच्या 2 खुणा होत्या. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं अधिकारानं ज्येष्ठ माणसं, तुमच्या बरोबर बोलतो, माझं बोलणं तुम्हाला पटेल. बघा ए निरोप येताना जर बैलाच्या पाठीवरती झुल्या असल्या आणि बैलाच्या गळ्यात घुंगरा असली समजून घ्यायचं, चाळ असली समजून घ्यायचं, निरोप आनंदाचा आहे. आणि जर समजा पाठीवर झुली नसल्या आणि गळ्यात चाळ नसली समजून जायचं निरोप. महाजन महाराज तुकोबरायांच्या दारात बैलगाडी येऊन उभा राहिली खरी, पण जी बैलगाडी दारात येऊन उभा राहिली त्या बैलगाडीची जी बैल होती त्या बैलांच्या पाठीवर झुली नव्हत्या आणि बैलांच्या गळ्यात चाळ नव्हते. गाडीत श्याम काका नावाचा माणूस बसला, त्या श्याम काका नावाच्या माणसाने हाक मारली, जिजा. कोण जिजा? तुकोबरायांची पत्नी, तिचं नाव जिजा. मी सांगू अलीकडच्या काळात तुम्ही बरेच उपास तपास करता, बरेच व्रत वैकल्य करता, बरेच देवधर्म करता, पण त्यातनं तुम्हाला काहीच साध्य होत नाही. मी तुमच्या मुलासारखा आहे, मी तुमच्या भावासारखा आहे. माझी एक नम्रतेची विनंती आहे, आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर, नीट ऐका सगळ्या महिलांबरोबर बोलतोय, आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर कधीतरी एकदा तुकोबरायांच्या जिजाचं चरित्र वाचून घ्या. तिथसली 10,000 रुपयाची वैभव लक्ष्मीची पुस्तकं नाहीत वाचली तरी चालते, कोणाच्या घरचं सोनं झालं खरी साहेब? त्या पुस्तकाकडे बघता बघता आणि त्याच्या वैभव लक्ष्मीच्या पारायणात लिहलं म्हणे की त्या ते पुस्तक वाचून कुणातरी एका राजकन्याच्या घरच्या मिठाचं सोनं झालं. माझ्या आजीनं ते पुस्तक वाचलं, तिला काही फायदा झाला नाही, दारिद्र्यात जन्माला आली, दारिद्र्यात मरून गेली. माझ्या आईनं ते पुस्तक वाचलं, काही फायदा झाला नाही, काही नाही फायदा झाला, दारिद्र्यात जन्माला आली,
आणि शेवटपर्यंत आजपर्यंत तिच्या हातातलं खुरपच खाली पडलं नव्हतं. माझं स्पष्ट मत आहे, ए असली वैभव लक्ष्मीची 10,000 रुपयाची पुस्तकं वाचण्यापेक्षा आणि ती पुस्तकं वाटण्यापेक्षा कधीतरी एकदा इतिहासात ज्या स्त्रिया चांगलं जगल्या त्या स्त्रियांची पुस्तकं वाचा. वाचत असताना कधीतरी राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र वाचा. मुलींच्या हातावर देत असताना राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र द्या, राजमाता जिजाऊंचं चरित्र द्या, सावित्रीबाई फुलेंचं चरित्र द्या, अलीकडच्या काळात सिंधुताई सपकाळांचं चरित्र द्या. मी आवर्जून कीर्तनात सांगतोय म्हणून कधीतरी एकदा आयुष्यात तक्रारी भरपूर असतात. आयुष्याचं दुसरं नाव आहे तक्रार. प्रत्येकाला कोणते ना कोणती तक्रार असते, प्रत्येकाला कोणतं ना कोणतं दुःख असतं. पण तुमच्या सगळ्यांबरोबर बोलून जातो, आयुष्यात एकदा तरी कधीतरी एकदा तुकोबरायांची पत्नी जिजा त्या जिजाचं चरित्र वाचून घ्या. तुम्हाला वाचता येत नसेल तर सुना बाळांना वाचायला लावा. आणि कुणीच तुम्हाला सांगणार नसेल तर मी एका क्षणात तुमच्या समोर मांडून जातो. जिजाच्या बापाच्या घरी 3,600 एकर ऊस होता. एवढ्या श्रीमंताचे लेख 3,600 एकर ऊसवाले श्रीमंताचे लेख तुकोबरायांबरोबर संसार करत होती. पोटाला खायला आणलं नव्हतं. आपली तक्रार असते ना, आपली म्हणण्यापेक्षा ह्यांची तक्रार असती. माझ्या बापाच्या घरी लय होत आणि इथं आल्यापासून माझे लय हाल झाले. त्या प्रत्येकीनं हे वाचा, कळल तुम्हाला ह्याच्यातून जगणं काय असतं, वागणं काय असतं. त्या श्याम काकाने हाक मारली, जिजा. तुकोबरायांच्या पत्नीला हाक मारल्याबरोबर बिचारी पहाटेची वेळ आहे, बिचारी धावून बाहेर आली. आणि बाहेर आल्याबरोबर बघितलं श्याम काका, श्याम काका म्हणजे वडिलांचे दिवाणजी. श्याम काका दारात उभा आहे, बैलगाडी दारात उभी आहे. बैलगाडीकडे बघितलं, बैलगाडीकडे नजर गेल्या बरोबर लक्षात आलं बैलांच्या गळ्यात चाळ नाहीत आणि पाठीवर झुली नाहीत. ज्यार ती बैलांच्या गळ्यात चाळ नाहीत पाठीवर झुली नाहीत त्यार ती काही का होईना, पण माहेरावरून निरोप आलाय. आणि माहेरावरून आलेला निरोप दुःखाचा एवढं मात्र निश्चित. तिने श्याम काकाच्या जवळ गेली आणि श्याम काकाला विचारलं, काका काय झालं. श्याम काकाने जिजाचा हात हातात घेतला आणि श्याम काका जिजा बरोबर बोलले, जिजा तुझा बाप आणि माझा मालक आबाजी पंत गुरुवे आज आले आहेत. बहुतेक काय सर आजारेत असाच निरोप द्यावा लागतो जगाच्या पाठीवर. किमान माझ्या महाराष्ट्राच्या मातीत तरी कुठल्याच मुलीला बाप मेला म्हणून निरोप देता येत नाही, बाप गेला म्हणून निरोप देता येत नाही, बाप तुम्हाला सोडून निघून गेला असा निरोप पोचत नाही. गेल्या वर्षी सुद्धा या घरात विद्याताईला त्या शीतलताईला वर्षा पहिला फोन गेला असेल, मला खात्री आहे. फोन करणाऱ्याने एवढंच सांगितलं असेल, लवकर या दादा जरा आजारी आहेत. ए श्याम काका सांगतात, जिजा आबाजी पंत गोळे आजार आहेत. ज्या क्षणाला तेवढा शब्द ऐकला, बिचारी बैलगाडीत बसली. तुकोबरायांना बोलवण्यात आलं, तुकोबराय बैलगाडीत बसले. बैलगाडी देहूपासून पुण्याच्या दिशेने निघाली. ज्या 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 ठिकाणी आबाजी पंत गुळवे राहत होते त्या ठिकाणाकडे बैलगाडी निघाली. रस्त्याने येता येता श्याम काका म्हणजे जिजा त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळली. बापासारखा असतो त्या श्याम काकाचा हात जिजाने हातात घेतला. विचारलं, काका खरं सांगा ना काय झालंय. काय नाही मालक आजारी आहे काका. पंढरपूरच्या पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, आजारी आहेत म्हणता. मग तुम्ही रडताय काय म्हणून. डोळ्यातल्या अस्व लपवण्यानं लपत नसतात गड्या. तुम्ही तुम्ही का म्हणून रडताय आणि एक सांगू विचार करा, का रडताय असं विचारल्यावरती रडणं थांबत नाही, उलट रडण्याचा वेग वाढतो. का रडताय? मी नाही रडत,
डोळे पुसले. अग रात्रभर बैलगाडी चालवली ना, त्याच्यामुळे थोडासा डोळ्यांना त्रास होतोय. खोट बोलले आणि बघ ते खोटं बोलावंच लागतं. त्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे, तुम्ही कुठल्याचा जगाच्या पाठीवरती. मुलगा म्हटलं की आईचा लाडका आहे आणि मुलगी म्हटलं की कुठं तपासून घ्या माझं एवढं वाटतं. कुठल्या घरात जाऊन तपासून घ्या. पोरगा आईच्या जवळ असतो आणि पोरगी म्हटलं की ती बापाच्या जवळ असते. ती बापाच्या काळजाचा तुकडा असते. ती बापासाठी बाहुली असते. ती बापासाठी परी असते. ती बापासाठी त्याच सर्वस्व असते. काका का रडताय म्हणल्यावर त्याने उत्तर दिलं, पण काका काका जोरात चला बैलगाडी, जोरात घ्या. मला माझ्या बापाला बघायचंय, मला मला भेटायचंय माझ्या वडिलांना. गर्दा वेगानं बैलगाडी देहूपासून पुण्यात आली. ज्या 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 गल्लीमध्ये आबाजीपंत गुळवे राहत होते तिथपर्यंत बैलगाडी आली. पण जिजाने जाता जाता बघितलं चार दोन स्त्रियांनी तोंडाला पदर लावला होता. चार तोंडाला पदर लावलाय. काहीतरी पण वाईट घडलंय. बैलगाडीत पाठीमागं बसलेल्या माणसांचं तोंड पाठीमागं राहता विषय, त्याच्यामुळे नेमकं लक्षात येत नव्हतं समोर काय चाललंय. पण त्या चार दोन बिचारीने तोंडाला पदर लावल्याला तेवढं बघितलं. आणि जिजाने चालू बैलगाडीतून खाली उडी मारली आणि बिचारी बैलगाडीच्या पुढं पळाली. दारात गर्दी बघितली. आणि जेव्हा गर्दी बघितली तेव्हा जमलेल्या गर्दीमध्ये जिजाला बापाचं प्रेम दिसलं. एवढ्या सगळ्या माणसांना बाजूला सारत जिजा पुढं आली. जिथं बापाचं प्रेत ठेवलं होतं त्या प्रेताजवळ आली. बापाच्या प्रेताला कडाडून मिठी मारली. बाबा म्हणून हार तारोळी ठोकली. उठाना बोला माझ्या बरोबर, तुमची बाहुली आली. बाबा दोन शब्द बोला माझ्या बरोबर, तुमची लेक आली, तुमच्या पुढे उभा राहिली. कधी आलं माहेरला तर तोंडावरून हात फिरवून बोलायचा. माघारी फिरलं तर कधी पिशवी रिकामी जाऊन दिली नाही तुम्ही. उठा. खरे साहेब आणखी एक वाक्य माफी मागून बोलू. आजच्या कीर्तनातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य म्हणून ऐकून जा. माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच माणसांबरोबर बोलून घ्या. मेलेल्या मळ्याजवळ बसून किती वेळा बोल 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 म्हणलं तरी ते बोलत नसतात. रे पाठीमागं झाडांचा एवढा गोड फोटो लावला. कीर्तनात समोर ती विद्याताई बसली. मी त्या विद्याताईला म्हणाल, विद्याताई एखादी हाक दादांना मार्ग विद्याताई हाक मारेल. स्पष्ट मत आहे, माणसं फोटोत जाण्या अगोदर त्यांच्या बरोबर बोलून घ्या. आपलं जगणं सगळ्यात अडचणीत कुठं आलंय तर इथं आलंय. आपल्याला मेलेल्या माणसांबद्दल प्रचंड आदर वाटतो, पण जिवंत माणसाशी बोलताना आपली जीभ का जड होते कुणास बर. हाईक कुणाबरोबर आपली भांडणं परक्या माणसांबरोबर आहेत, लोकांच्या माणसांबरोबर आहेत. ज्या भावाबरोबर लहानाचं मोठं झालो त्या भावाबरोबर आपण कित्येक वर्ष झालं बोलत नाही. आणि दिमाखात चौकात उभा राहतो, पळशीच्या चौकात उभा राहतो, हातात चहाचा कप भाऊ शेजारून गेला. शेजारी उभे असणारे विचारलं, तुमचे थोरले बंधू गेले? हो गेला असेल. मग नाही बोलणार नाही तुम्ही त्याच्याबरोबर. आज नाही, आज नाही, 10 वर्ष झालं. दारात पाय नाही ते काय. ह्याच्याबद्दल तुझा ग्रामपंचायतीने सत्कार करावा. कशाचा अभिमान आहे आपल्याला? भावाबरोबर बोलत नाही ह्याचा अभिमान धरून राहतोस. तुम्ही तुम्ही घरात घरात सगळ्यांबरोबर गोड वागता, पण का पण असतो. ह्यातल्या बऱ्याच जणी सासूबरोबर बोलत नाही. किशाल बुवा मेलेल्या माड्याजवळ बसायचं, त्याला बोल 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 म्हणायचं. बोलून घ्या ना जिवंत माणसाबरोबर. कधी बोलणार आहे? उपवासाला दम नाही, देव देव करायला दम नाही.
तरी घरात आनंद नाही, काय आनंद येईल? मी जाहीर सांगतो, देवाचा पत्ता सांगतो, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती। जिथं दया आहे तिथं देव आहे, जिथं क्षमा आहे तिथं देव आहे, जिथं शांती आहे तिथं देव आहे। वाटत तुम्हाला नऊ नऊ दिवस उपवास धरला, पोटाला खाल्लं नाही, पायात चप्पल घातलं नाही, आणि पापीन सासू बरोबर बोलत नाही, वाटत तुम्हाला देव प्रसन्न होईल? अजिबात नाही। तसल्या भोळ्या अपेक्षेतून बाहेर या। देव देव म्हणजे दुसरं काही नाही। घरातली माणसं गुण्यागोविंदाने एकत्र नांदणं हा जगातला सगळ्यात मोठा भगवंत आहे। त्याच्या एवढं काहीच नाही, हे काहीच नाही। कुणासाठी करता हे? कुणाशिवाय करणार आहे? माणसंच मरून गेल्यावर त्याच्या चुका सगळं बसण्यात काय मजा आहे रे? माणसं गेली, माणसं मरून काय त्याच्या चुका सगळं करणार? त्यापेक्षा जिवंत माणसांची कदर करा, जिवंत माणसांबरोबर बोलून घ्या। आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही तरी तुमच्या भागात कमी असेल प्रमाण, ह्याच तुम्ही दोघं पुढं बसलाय, तुमच्या भागात कदाचित कमी असेल प्रमाण, पण आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही एक जाहिरात ऐकत ऐकत लहानाचं मोठं झालो। उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, आमच्या भागात सर्रास चालू आहे। उठा उठा, दिवाळी झाली, भाऊकेच्या उत्साहाला तोड आली, ट्रॅक्टर आडवायची वेळ झाली। नाही म्हणून माझा आणखी एक परिपूर्ण माझा अजून एक अनुभव आहे। मी 3,500 दिवस झालं महाराष्ट्रात फिरतोय। माझा आणखी एक मत आहे, नीट आहे का? ज्या भागात पाणी जास्त त्या भागात बांधावणं भांडणं जास्त, आणि ज्या भागात पाणी कमी त्या भागात बायाबायांची भांडणं जास्त। हे दोन अनुभव मी काढले स्वतःचे, चुकीचे असतील माझे मला कळत द्या। पाणी जास्त असलं की बांधावणं कळवणी जास्त आहे त्या, पाणी कमी असलं की घरात कळवणी जास्त आहे त्या। तरी तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही मिटवून घ्या। मला माझं जे मत आहे मी जिथपर्यंत होतो तिथपर्यंत येतो। विशाल बाबा जिजा समोर आली, समोर बाप बघितला, बाबा उठा म्हणून हात मारली, पण नाही उठता येईल काय? तसं बापाच्या प्रेताजवळ बसली, तुमची बाहुली आली, तुमची लेख आली, तुमची मुलगी आली, धाय धाय मुकलून रडली, नाही झाली। शेवटी आबाजी पंत गुळव्यांची प्रेत यात्रा निघाली। एक पाहुणा लागतो, एक स्वयरा लागतो, म्हणून आबाजी पंत गुळवेच्या प्रेताला थेट जगद्गुरु तुकोबाईंनी खंदा दिला। जावय ना पाहुणे प्रेतयात्रा विसाव्यापर्यंत आली। थोडं माझं बोलणं करतो वाटत, मला जाहीर सांगा विसावा नेमका कोणाला, प्रेताला का खंड करायला? तसा आपण प्रेताला म्हणून देतो, पण आता त्याला कसल्या विसाव्याची गरज आहे? जगातल्या सगळ्यात मोठ्या विसाव्यामध्ये तो सध्या समर्पित झालाय, त्याला कोणत्या विसाव्याची गरज आहे? विसावा खांदेकरालाच। तो विसावा घेतला, आणि विसाव्याला एक नियम आहे, असेल नसेल तुमच्या भागात विसाव्याला एक नियम आहे, पाठीमागची खांदेकरी पुढे जातात, आणि पुढची खांदेकरी पाठीमागे येतात। आतापर्यंत तुकोबाराय पाठीमाग होते, ते पुढे आले। तेवढ्या सगळ्या माणसात जिजाने ते बघितले। तुकोबारायांची पत्नी आबाजी पंत गुळव्यांची लेख आहे, तिचा बाप पळत आली। प्रेत यात्रा मुलीनं थांबवली, तुकोबारायांच्या पुढे आली, पदर बुवा आजपर्यंत तुमच्या बरोबर प्रपंच केला, उभ्या आयुष्यात आजपर्यंत तुमच्या बरोबर प्रपंच केला, उद्या आयुष्यात कधी सुत्रेचा सडा मागितला नाही, मरेपर्यंत काहीच मागणार नाही। पण मला एक माहिती आहे, ज्या यमानं माझा बाप मिळाला, ज्या काळानं माझा बाप मिळाला, तो यम
तुमचं नाव घेतलं तरी तुम्हाला घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता काते यम. धन्य तुकोबा समर्थ देने केला हा पुरुषार्थ. ज्या काळानं माझा बाप नेलाय बुवा मला माहिती आहे तो काळ रोज येऊन तुम्हाला सलाम करतो. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. बुवा मरेपर्यंत तुमच्याकडे सुत्रीचा सणा सुद्धा मागणार नाही. फक्त माझी विनंती एवढीच आहे, माझी इच्छा एवढीच आहे, ज्या बापानं मला आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, जो बाप मला सोडून गेला तो माझा बाप, फक्त तुम्ही मला माघारी आणून द्यावा. काही काळापुरता माझा बाप मला पाहिजे. आज माहेरात आलं की सगळी दाराशी सतार उघडी दिसतात आणि घरात बाहेर येणारा तोंडावरून हात फिरवणारा बाप दिसत नाही. माझी इच्छा आहे बुवा तुम्ही माझा बाप मला माघारी द्यावा. आणि हो ऐका ऐका ऐका, मागितलं नसता पण मागते त्याच एकच कारण आहे बुवा, माझा जो धाकटा भाव आहे त्याच अजून लग्न झालं नाही. माझी एवढीच इच्छा आहे माझ्या बापाच्या हातातून माझ्या भावाच्या डोक्यावर अक्षर पडाव्यात. माझ्या बापाला लेखाच ते कौतुक बघायला मिळावं आणि मग माझ्या बापानं देह ठेवावा. बहुतेक महेश अजून लहान आहे, हुबे हुब तंतोतंत जुळणारा प्रसंग म्हणून समोर मांडतो. तुकोबाराईंनी जिजाच्या तोंडावरून हात फिरवला आणि सांगितलं, जिजे ज्या जगामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण जगतो त्याचं नाव मृत्यू लोक आहे. इथं आलेल्या प्रत्येकाला ना प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने माघारी फिरावं लागतं. उगवलेला सूर्य कधी ना कधी मावळणार आहे, उमललेलं फूल कधी ना कधी कोमेजून जाणार आहे, बहरलेली वेली कधी ना कधी सुकून जाणार आहे. माणूस एकदा जन्माला आला तो कोणत्या ना कोणत्या घटकेला मरून जाणार आहे. आपल्या सगळ्यांना वाटतं आपली माणसं आपल्या जवळ असावीत, आपल्या सगळ्यांना वाटतं आपल्या माणसांनी आपल्या जवळ राहावं, पण जिजा आपल्या मर्जीनं या जगाचा कारभार चालत नसतो ग. एकदा एखादी गोष्ट त्याच्या मनात आली आले दे माझी.